बुद्ध फुले शाहू भीमाला वंदिते मी सावित्री जिजा माता रमाला वंदिते फुले शाहू भीमाला वंदिते मी सावित्री जिजा माता रमाला वंदिते मी जातीय तेला मातीत मिटविना जे जे झिजले त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदिते मी त्या बहुजन नायकाच्या श्रमाला वंदिते मी का वंदिते मी कारण कार्यरंभी सदा स्तब्ध राहते मी आणि स्मरण करूनी इथे तथागत पाहते कार्यरंभी सदा स्तब्ध राहते मी आणि स्मरण करूनी इथे तथागत पाहते मी कर्तव्याची नित्य सुमणे वाहते मी आणि अल्पशा मुखाने तुझे गीत गाते मी अल्पशा मुखाने क्या बारे तुझे गीत गाते मी का गाते मी दीक्षा रुपया माला पुष्पांजलि ही मिळाली सुमे दादा की दीक्षा रुपया माला पुष्पांजलि मिळाली आणि ऐसी अवीट गोडी धम्मा तली मिळाली अरे शक्ति अशी भीमाच्या ज्ञानात तली मिळाली आणि बुद्धाच्या पिंपळाची ती सावली मिळाली बुद्धाच्या पिंपळाची साबुली मिळाली ये हमारे उस्ताद हमारे हिंगनघाट की शान सरवर जानी दादा लिखते हैं कि ये हमारे बाबा की पुण्याई है ये हमारे बाबा की पुण्याई है और कैसे कैसे पदों पर हमने जगा पाई है सुमे दादा कि ये हमारे बाबा की पुण्याई है ये हमारे बाबा की पुण्याई है और कैसे कैसे पदों पर अरे हमने जगा पाई है किसी भगवान से कम नहीं वो दोनों कौन किसी भगवान से कम नहीं वो दोनों बाप अगर भीमजी है तो माँ हमारी रमाई है बाप अगर भीमजी है तो माँ हमारी रमाई है माझे आदरणीय भीमराव जगताप सर अल्लीपुरी क्या लिखते हैं की कल्याणकारी तो विचार शुद्ध पाहिला की कल्याणकारी तो विचार शुद्ध पाहिला आणि स्मरता नामी दयास अबाल वृद्ध पाहिला अरे मानवतावादाचा पुतळा तो समतेचा भंडार भीमाच्या रूपाने जगाने बुद्ध पाहिला भीमाच्या रूपाने भीमाच्या रूपाने जगाने बुद्ध पाहिला आज वंदन गीत गाणार नाही कारण वंदन गीत गाणार नाही आणि बाबासाहेबांना धन्यवाद सुद्धा देणार नाही कारण बाबासाहेबांचं कार्य एवढं मोठं आहे की धन्यवाद शब्द हा खूप लहान पडतो असं मला या ठिकाणी वाटते की बाबासाहेबांनी एवढं युग परिवर्तन केलं एखादी माणूस जात असला आणि त्याची वस्तू जर रस्त्यामध्ये पडली आणि आपण ती उचलून दिली तर तो माणूस आपल्याला धन्यवाद करतो पण बाबासाहेबांना एवढं मोठं कार्य केलं
की धन्यवाद हा शब्द खूप छोटा वाटते, म्हणून आज मी माझ्या बाबासाहेबांना सलामी देत आहे, लक्ष असावं। मुकनायक तू हे ज्ञान सूर्या, मुकनायक तू हे ज्ञान सूर्या, केले तूच माणूस आम्हा, केले तूच माणूस आम्हा, बाबी मा बाबी मा देते निळी सलामी, बाबी मा Yeah।
गोलू दादा सोमकुवर या आमच्या दादा कडून 500 रुपयाचं दमदान दोरदा झाला ताड्या झाले पाहिजे त्यांच्यासाठी. त्या दादाचं म्हणणं काय? बाभी मा जनावरापेक्षाही आपली स्थिती होती. परंतु माझ्या बाबासाहेबांनी आपल्या बुद्धीच्या तेजाने आपल्याला उद्धारिले आणि म्हणून म्हणायचं काय? गाढून इथले चातुर्वर दादा 100 रुपयाचं धम्मदान, तसेच आमचे दादा सुमेश जी चंद्रिका बुरे
हे सुद्धा एक कलावंत आहेत आणि कलावंतांनी एका कलाकाराला पैसे देणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप मोलाचं आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार तड्या झाल्या पाहिजे, त्यांचं मनापासून आभार मानते आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय लक्ष देऊ नये का। महिलांना चूल आणि मुलच सांभाळण्याचा अधिकार होता, म्हणून स्मृतीनुसार महिला चूल आणि मुलच बघायचं। परंतु आज आमच्या महिला कुणी डॉक्टर आहेत, कुणी इंजिनियर आहेत, कुणी कलेक्टर आहेत, तर एवढेच काय तर या देशाची राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे। ही कुणाची पुण्याई आहे? तर ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे। आणि म्हणून कवी विद्याधर ढेकळे हिंगणघाट वरून लिहितात की तुझ्या त्यागाने स्त्री जातीला जाणाले, माझ्या बाबा माझ्या भीमा की तुझ्या त्यागाने स्त्री जातीला जाणाले, अरे उच्चे पदे भूषवू लागल्या मोठे स्थान आले, अरे अत्याचारी अपमानावरती आवाज उठवू लागल्या या लाचार स्त्रीला इतके तुझ्यामुळे स्वाभिमान आले। परंतु आज आमचे मुलं मोठे अधिकारी होत आहेत, सुटा बुटा गोटा मध्ये आहेत, विमानाने फिरत आहेत, ही सुद्धा देण बाबासाहेब आंबेडकरांची आहे। आणि म्हणून की माझा लहान भाऊ प्रणय लिहितो की प्रगती पाहून वैरी भिरभिरतो आहे, प्रगती पाहून वैरी भिरभिरतो आहे, अरे प्रणय विचार भीमाचा जगी शिरतो आहे, अरे भीमाच्या जीवनी बैलगाड्यांचा अपमान होता, भीमाच्या जीवनी बैलगाड्यांचा अपमान होता, पण आज त्यांची मुलं विमानाने फिरती आहे, विमानाने फिरती आहे। किशोरजी कठाणे या आमच्या दादाकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचं धम्मदान, जोरदार तळा झालं पाहिजे दादांसाठी। आणि दादांचं म्हणणं काय, आज आमची मुलं विमानाने फिरती आहेत म्हणून म्हणायचं आहे, आकाशी घेत भरार बुलंद आवाज माझा मोठा भाऊ, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, माझा मोठा भाऊ विकास राजा ज्याचं संपूर्ण भारतामध्ये नाव आहे असा माझा मोठा भाऊ, अभी कंटिन्यू प्रोग्राम गा रहे हमारे दादा, इनके लिए जोरदार तालियां होने चाहिए। आणि तुम्ही खूप नशीबवान आहात कि तुम्हाला तुमच्या काटोल शहरामध्ये एवढा हिरा लाभलेला आहे, जोरदार तळा झाला पाहिजे आमच्या दादांसाठी। माझा लहान भाऊ प्रणय लिहितो कि प्रगती पाहून वैरी भिरभिरतो आहे, प्रगती पाहून वैरी भिरभिरतो आहे, अरे प्रणय विचार भीमाचा जगी शिरतो आहे, अरे भीमाच्या जीवनी बैलगाड्यांचा अपमान होता पण आज त्यांची मुलं विमानाने फिरते आहेत, विमानाने फिरते आहेत। आज त्यांची मुलं विमानाने फिरते आहेत आणि म्हणून ये मेरा भाई प्रणय सतलज
ज्यांचं नाव संपूर्ण हिंदुस्थान संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे आणि आताच त्यांचं नवीन गाणं आलेलं आहे अबे पोट्या हो कलेक्टर बना आणि गायक आहेत विकास राजा यांच्यासाठी अजून एकदा जोरदार वेळ झाला पाहिजे नक्की बघा अबे पोट्या हो कलेक्टर बना जी शिंदे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान मी आणि माझी पार्टी आभार आहे त्यांचं सुद्धा म्हणणं काय आकाशी ही घेत भरा कवी आदरणीय निलेश जी पवार सारंग दादा पवार यांचे शिष्य निलेश दादा पवार काय लिहितात भुसावळ वरून एक एक शब्द काही लक्ष असू द्या सांग स्वरा तू जडवड चळवळीचं गाणं गाता मला मरण जरी आलं तर ते मी हसू हसू स्वीकारीन अरे हसत हसत मी बाबासाहेबांच्या चळवळीचं गाणं गाता मरण आलं ते हसत हसत मी स्वीकारीन कारण मी कुठल्याही आवा बाबाचे गाणे गात नाही मी हालतू फालतू चेंगड सुद्धा गाणे गात नाही मी फक्त एकाच गाणं गाते ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर बुद्ध फुले शाहू यांच्या चळवळीचं गाणं गाते आणि म्हणून चळवळीचं गाणं गाणं गाता गाता मरण आलं तर ते मला मान्य आहे आणि म्हणून सांग स्वरा तू चळवळ भले जीव गाता गाता की भीमाचा
मर्दान येणार आहे. दादा हे चार लाईन दे रही की भीमाच्या विचाराची मी मर्दान येणार आहे. अरे घासलेल्या तलवारीची अशी चकाकणारी धार आहे. अरे करण्या दुश्मनावर आली मी वार आहे. कारण बाबा भीमाचा स्वाभिमान माझ्या नसा नसात संचार आहे. रमाबाई कटांगले या आमच्या माऊलीकडून 500 रुपयाचं जन्मदान जोरदार तडा झाला पाहिजे माऊलीसाठी. अरे ताड्या वाजवाना, ताड्यासाठी काही टॅक्स लागत नाही बरं. मोदीनं सगळ्याच गोष्टीवर टॅक्स लावलं. ताडी एकच उरली की जिच्यावर टॅक्स नाही, म्हणून भरपूर ताड्या वाजवा. आदरणीय आमचे भंतीजी यांचा आशीर्वाद म्हणून यांच्याकडून खूप सारं धम्मदान आलेलं आहे. मी मनापासून त्यांची ऋणी आहे. धन्यवाद. आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय सावरगाव या माऊलीकडून या विचारावरती 50 रुपयाचं धम्मदान जोरदार तळा झालं पाहिजे आमच्या माऊलीसाठी. ऐका आदित्य गजानन नारनवरे पाचोरी यांच्याकडून 50 रुपयाचं धम्मदान मी आणि पार्टी आभारी आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं काय मुला. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आमचे भिक्खू महाथेरो यांच्याकडून खूप सारे धम्मदान आशीर्वाद म्हणून मी त्यांची सतेशा ऋणी आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं काय बोले निलेशा शासन करता बोले पासून मीच सलामी देत आहे पण तुम्ही सलामी देत नाही आहात. कुणा कुणाला बाबासाहेबांना सलामी द्यायची आहे. बाबासाहेबांना कुणा कुणाला सलामी द्यायची आहे त्यांनी त्यांनी हात वर करायचा आहे. मागचे सर्व
त्यांनी दाने हात वर करायचा आहे, तुम्हाला सुद्धा म्हणायचं आहे, केले तू माणूस आमा बाभिमा, देते निडी सलामी तुला, कोणी हात बाभिमा आभारी आहे दादाचं म्हणणं काय बाभिमा देते निळी सलामी तुला